मुंबईच्या लोकलमधून साखरभानी आपला प्रवास सुखकर कसा होईल याचा विचार करतो, तर दुसरीकडे रेल्वेमध्ये स्टंट करून अनेक जणांचा बळी जातो. आरपीएफ अशा स्टंटबाजांना पकडत असते आणि त्याचप्रमाणे अनेक जनजागृती मोहिमा राबवत असते, मात्र त्याचा प्रभाव काही होताना दिसत नाही. आणि म्हणूनच आता आरपीएफनं गांधीगिरीचा हत्यार उपसलाय. जे प्रवासी स्टंट करताना दिसतात त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून आणि त्यांना पुन्हा स्टंट न करण्याचं आवाहन यावेळी आरपीएफकडून करण्यात आलं. मागच्या 6 महिन्यामध्ये आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू तर 14 जण गंभीर जखमी झालेत. आरपीएफ ने एक नया शुरुआत किया है गांधीगिरी के माध्यम से. ऐसे स्टंट करने वाले नवयुवकों को हार पहनाकर उनको समझाइश दी गई है कि भविष्य में ऐसा ना करें, क्योंकि ये आपकी जान के लिए खतरा है और आपके आप अपने परिवार से जुड़े हुए हैं, आपके बच्चे हैं, आपके माँ बाप हैं. ऐसा करेंगे तो आपका भविष्य भी खतरे में जाएगा, आपके आपसे जुड़े हुए परिवार के सदस्यों को भी कष्ट होगा. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.